सगळे रेडी राजबिंड्या देवदार वृक्षापासून रंगीबेरंगी पांगाऱ्यापर्यंत भव्य वटवृक्षापासून सगळीकडे आढळणाऱ्या पिंपळापर्यंत वेगवेगळी झाडं मोजताना आणि त्यांचे उपयोग समजून घेताना हे पुस्तक मुलांना वेगवेगळ्या प्रदेशातल्या प्रवासाला घेऊन जातं. तुमच्या अवतीभोवतीची झाडं पहा आणि हे सुंदर वृक्ष काय काय करू शकतात ते समजून घ्या. गोष्टीचं नाव आहे एक एक झाड महत्वाचं. मूळ इंग्रजी गोष्ट एव्हरी ट्री काउंट्स. लेखिका प्रभाराम आणि शीला प्रुईट. चित्र काढली आहेत संगीता कदूर आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे वर्षा गजेंद्रगडकर. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. एक वडाचं भलं मोठं झाड आपल्या लांबलचक पारंब्यांचा पसारा घेऊन उभं आहे दिमाखात वर्षानुवर्ष. हिरव्यागार बागेत पळसाची दोन झाडं मधमाशांना पाचतायत आपला गोड मध. गावातल्या लहानशा रस्त्यावर आहेत पिंपळाची तीन झाडं. त्यांच्या रसाळ फळांवर तुटून पडतायत बडबडे पोपट. ही बघा कडुनिंबाची चार झाडं शेताच्या बांधावर. त्यांची कडू निंबोणी पळवते सगळ्या किडींना दूर. जांभळाची पाच झाडं झऱ्याच्या एका वळणावर. फळांच्या सड्यामुळे रानातली जमीन झालीय जांभळी ओलसर. एका शेताला लागून उभी आहेत सहा झाडं पांगाऱ्याची. त्याच्या लाल भडक फुलांकडे झेपावतायत नाना तऱ्हेचे पक्षी. त्या उंच पर्वतावर पहा देवदाराचे सात वृक्ष. त्यांच्या सुगंधी लाकडापासून बनत तेल आणि अत्तर. लहानशा गावात आहेत आठ चिंचेची झाडं. त्या आंबट गोड चिंचांनी वाढते आपल्या जेवणाची लज्जत. घनदाट जंगलात नऊ साल वृक्ष. त्यांच्या कातड्यासारख्या पानांपासून बनवतो आपण जेवणाची ताट. रखरखीत वाळवंटात दहा खेजडीची झाडं. त्याच्या कोवळ्या डहाळ्या हे उंटांचं खाद्य. झाडं आपल्याला श्वास घेण्यासाठी प्राणवायू पुरवतात ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो. जमिनीची धूप रोखतात. सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात. झाडं अनेक लाभ देतात. आपलं रक्षण करतात. झाडं महत्वाची आहेत. खरंच महत्वाची आहेत. प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक झाड नेहमीच महत्वाचं आहे. तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना मया www.books-pip.com.